मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचं महत्त्व तर भाजप कमी करत नाही ना. अशोक चव्हाण एकत्र जर भाजपसोबत आले याचा अर्थ लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागा वाटपांचं देखील गणित बऱ्यापैकी बदलणार आहे. हिंगोली आणि नांदेड या ज्या दोन जागा आहेत या दोन जागा अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे निर्धास्त झालेले आहे. 15 ते 22 आमदार हे अशोक चव्हाण यांच्या सोबत आहेत असं बोललं जात आहे. त्याचा तातडीनं फटका आगामी राज्यसभा निवडणुकीमध्येच काँग्रेसला बसणार आहे. माजी मुख्यमंत्री काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक चव्हाण यांनी आज आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. या राजीनाम्याची गेले अनेक वर्ष चर्चा होती. गेले वर्षभर तरी आदणबदणं अशोक चव्हाण आणि त्यांच्यासोबत काही आमदार हे भाजपमध्ये जाणार असं सतत सांगितलं जात होतं. या अफवांना अशोक चव्हाण नाकारत होते. भाजप नेते मात्र अशोक चव्हाण आज ना उद्या येणार हे खाजगी गप्पांमध्ये सांगत होते. नांदेडचे प्रताप पाटील चिखलीकर तर अशोक चव्हाण आज ना उद्या भाजपमध्ये येणार हे छाती ठोकपणे अगदी माध्यमांसमोर स्पष्टपणे बोलत होते. आणि आज अखेर तो दिवस उजाडलेला आहे. अशोक चव्हाण आज यांनी सकाळीच 12 वाजता राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी आपल्या काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि राज्यामध्ये काँग्रेस हाच आता एक संघ पक्ष उरला होता अशी जी चर्चा होती त्याला देखील अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे तडे गेलेले आहेत. काँग्रेससुद्धा फुटीच्या उंबरठ्यावरती आहेत. 2 वर्षापूर्वी राज्यसभा इलेक्शनच्या वेळीस असाच नाट्यमय थरार रंगलेला होता. राज्यसभा निवडणूक झाली आणि त्याच महिन्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस जे काही 15 ते 20 दिवसाचं अंतर होतं त्याच वेळेस एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठं भगदाड पाडलं आणि पक्षाच्या 45 हून 45 हून अधिक आमदारांसह सुरतला पलायन केलेलं होतं आणि तेच नंतर शिवसेनेचे खरे अधिकारी आणि किंवा खऱ्या अर्थानं तेच पक्षाचे नेते ठरले. त्यानंतर वर्षभरातच म्हणजे 2023मध्येच अजित पवार यांना भाजपनं सोबत घेतलं, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, शरद पवार यांना धक्का दिला आणि आता तिसरा नंबर जो लागलेला आहे अशोक चव्हाणांचा म्हणजे राहुल गांधी यांचा. राहुल गांधी यांची संघर्षयात्रा जेव्हा महाराष्ट्रामध्ये येणार होती, हैदराबादमधनं आंध्र प्रदेशमधनं नांदेडमध्ये जेव्हा प्रवेश करणार होती त्याचवेळेस काँग्रेसला हादरा देण्याचा मोठा एक धोरणात्मक निर्णय काँग्रेसने घेतलेला होता. मात्र त्यावेळेस ते थोडं काही इधर उधर झालं आणि काँग्रेसचा प्रवेश अशोक चव्हाणांचा प्रवेश थोडा लांबला आणि आता हा प्रवेश हे पुढच्या 2 दिवसामध्ये होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील. त्याच दिवशी त्याआधीच अशोक चव्हाण हे भाजपचे राज्यसभेचे उमेदवार देखील ठरलेले असतील अशी सारी क्रोनॉलॉजी ठरलेली आहे. मात्र या अशोक चव्हाण यांच्या एंट्रीमुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचं महत्त्व तर भाजप कमी करत नाही ना असा सध्या सगळा चर्चा आहे. याचं कारण असं आहे की जेव्हा एकनाथ शिंदे आणि भाजप हे जेव्हा एकत्र होते तेव्हाच बहुमताचा आकडा बऱ्यापैकी क्रॉस झालेला होता. म्हणजे भाजपचे 105 आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे 50 आमदार असा जवळपास 155 आमदार शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे होते. तरीही त्यानंतर जवळपास 40-42 आमदार घेऊन अजित पवार हे सरकारमध्ये आले, उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे जवळपास 200 हून अधिक आमदारांचं पाठबळ हे आज शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारच्या पाठीशी आहे. तरीही अशोक चव्हाण यांना भाजप का बरोबर घेत आहे असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक जो फटका आहे किंवा या निर्णयामुळे शिंदे आणि अजित पवार यांचं तर पंख भाजप छाटत नाही ना असा देखील अनेकांना संशय आहे. आणि त्याला कारणही तसंच आहे. जर एक अशोक चव्हाण यांच्या सोबतच 11 किंवा 15 आमदार जर आले तर भाजपला मोठी ताकद मिळू शकते. भाजपला आता स्वतःचा मुख्यमंत्री 2024 करायचा आहे.
कालच आपण पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेसचं जे युवाई अधिवेशन झालं त्या अधिवेशनातच अजित पवारांना आता 2024 उपमुख्यमंत्री केल्याशिवाय झोपायचं नाही, फक्त कष्ट करायचे असा नारा देण्यात आलेला होता. आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी भाजपनं अजित पवारांना शह दिलेला आहे. एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपनं एवढा सगळा खटाटोप केलेला नाही. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, यामागे जसं शिवसेनेचं सरकार घालवायचं होतं, जसं शरद पवारांना धक्का द्यायचा होता, त्याच पद्धतीनं आता त्याचं तिसरं जे महत्त्वाचा हेतू आहे की भाजपचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला पाहिजे. आणि त्यासाठीच मला वाटतं अशोक चव्हाण यांचा उपयोग भाजपला करून घ्यायचा आहे. भाजपकडं आता आमदारांचं संख्याबळ सर्वाधिक आहे, तरीही युतीतल्या घटक पक्षाच्या नेत्यांना मुख्यमंत्री करण्याची वेळ भाजपवर आलेली आहे. आणि मला वाटतं भाजपचे आमदार या हे पुढच्या काळात सहन करणार नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे जर भाजपला कोणाच्याही कुबड्या न घेता किंवा शिंदे आणि अजित पवार यांच्यावर अवलंबून न राहता जर जास्त संख्येने आमदार निवडून आणायचे असतील तर त्यासाठी अशोक चव्हाण यांचा भाजप उपयोग करून घेणार आहे हे निश्चितच आहे. त्यामुळेच मला वाटतं अशोक चव्हाण यांच्या एंट्रीमुळं सर्वाधिक जर टेन्शन कोणाला आलं असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांना आलेलं आहे. अशोक चव्हाण एकत्र जर भाजपसोबत आले याचा अर्थ लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागा वाटपांचं देखील गणित बऱ्यापैकी बदलणार आहे, बिघडणार आहे. आणि यामध्ये नुकसान जे सहन करावं लागणार आहे ते एकनाथ शिंदे यांना आणि अजित पवार यांना. भाजप त्याच्यामध्ये दुसरा एक हेतू आहे, भाजपकडे आता सध्या कोणताही विश्वासार्ह मराठा चेहरा असा नाही. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कोणी सामोरं जायचं असा पेच भाजपच्या विद्यमान नेतृत्वाजवळ अनेकदा उभा राहिला. त्यामुळे जर एखादा चांगला गंभीर सखोल विचार करणारा मराठा नेता भाजपला हवा होता आणि ती गरज अशोक चव्हाण यांच्या रूपानं मला वाटतं आता ती भरून निघालेली आहे. त्यातला तिसरा मुद्दा असा आहे की हिंगोली आणि नांदेड या ज्या दोन जागा आहेत या दोन जागा अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे निर्धास्त झालेले आहेत. भाजपचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर ही यांचंही सीट निर्धोक झालेलं आहे. अर्थात नांदेडमध्ये लोकसभेचा भाजपनं कोण उमेदवार द्यावा यासाठी अशोक चव्हाण यांचं मत भाजप विचारात जर घेतलं तर नक्कीच ते प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नावाला ते विरोध करतील. पण शेवटी पक्षश्रेष्ठीचा निर्णय त्यांना मान्य करावा लागेल. तर नांदेडची जागा निर्धोक करण्यामध्ये अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचा किंवा भाजपला त्यांच्या पाठिंब्याचा नक्कीच उपयोग होणार आहे. याशिवाय 15-22 आमदार हे अशोक चव्हाण यांच्या सोबत आहेत असं बोललं जात आहे. त्याचा तातडीनं फटका आगामी राज्यसभा निवडणुकीमध्येच काँग्रेसला बसणार आहे. तुम्हाला माहिती आहे की राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. त्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत. आणि या जागांचं आत्ता जर आमदारांचं संख्याबळ जर विचारात घेतलं तर भाजपचे 3 खासदार राज्यसभेवर जाऊ शकतात, एकनाथ शिंदे यांचा 1 खासदार आणि अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 खासदार जाऊ शकतो. काँग्रेसकडं जे सध्या संख्याबळ होतं त्या संख्याबळ आणि महाविकास आघाडीची एकूण ताकद जर पाहिली तर काँग्रेसचा उमेदवार देखील राज्यसभेवर सहजपणे निवडून जाऊ शकत होता. मात्र अशोक चव्हाण यांच्यासोबत जे काही आमदार आहेत त्यांची जर संख्या 20 जर अधिक निघाली तर काँग्रेसचा 6 उमेदवार राज्यसभेवर जाणं हे अवघड होणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की रघुराम राजन हे महाविकास आघाडीचे उमेदवार असण्याची चर्चा होती. त्यानिमित्तानं रघुराम राजन यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री जाऊन भेट देखील घेतलेली होती. त्यामुळं अनेकांना असं वाटत होतं की रघुराम राजन यांच्या नावावरतीच काँग्रेस विचार करत आहे. मात्र अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यामुळे राज्यसभेची देखील समीकरणं बदलण्याची चिन्हे आहेत. अशोक चव्हाण यांनी आज माध्यमांशी अतिशय त्रोटक असा संवाद साधलेला आहे. त्यांनी राजीनाम्याचं कारण काही सांगितलेलं नाही. मात्र अनेकांना असं वाटतं आहे की ते खासदार होतील, खासदारकी झाल्यानंतर त्यांची जी मुलगी आहे ती मुलगी भोकर विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढू शकेल, ती त्यांची राजकीय वारसदार ठरू शकेल. अशोक चव्हाण यांच्या मागे तरी आता तातडीने कोणतीही ईडीची वगैरे काही चौकशी असल्याचं दिसून आलेलं नव्हतं. मात्र काँग्रेस पुढचे काही वर्ष तरी केंद्रात किंवा राज्यात सत्तेवर येत नाही असा समज अनेक काँग्रेस नेत्यांचा झाला आहे. त्यामुळंच काँग्रेसच्या जहाजाला गळती लागलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसच्या नेते राहुल गांधी यांची संकल्पना यात्रा पोहोचली त्याआधीच काँग्रेसला धक्के देण्यामध्ये भाजप यशस्वी झालेली आहे. आणि
तेच गणित आज महाराष्ट्रामध्ये दिसून आलेलं आहे. अनेक आमदारांची नावं अशोक चव्हाण यांच्यासोबत घेतली जात आहेत. याच्यामध्ये नांदेडमध्ये काँग्रेसचे 4 आमदार आहेत, त्यातले 3 आमदार तरी अशोक चव्हाण यांच्यासोबत जातील असं स्पष्टपणे दिसून येत आहे. विश्वजित कदम असतील किंवा संग्राम थोपटे असतील, राजेश पारवे असतील, कुणाल पाटील, या अशा काही आमदारांची नावं अशोक चव्हाण यांच्या गटामध्ये घेतली जात आहेत. प्रत्यक्षामध्ये राज्यसभा निवडणुकीच्या वेळेसच हे सगळं चित्र स्पष्ट होऊ शकेल. विश्वजित कदम यांची याबाबतची प्रतिक्रिया अतिशय बोलकी होती. ते म्हणाले की मी अद्याप तरी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही आहे. जो काही मी निर्णय घेईल तो कडेगाव पलूस म्हणजे त्यांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातील मतदारांशी बोलल्यानंतरच मी हा निर्णय पुढचा निर्णय घेणार आहे. मी काँग्रेसमध्येच राहील असं काही विश्वजित कदम बोललेले नाहीत. त्यांचा हे हा जो व्हिडिओ आहे हा स्वयंस्पष्ट आहे की भविष्यामध्ये ते देखील भाजपमध्ये जाऊ शकतात किंवा त्याची चर्चा आहे. तुम्हाला माहिती आहे की विश्वजित कदम यांचे सासरे आणि प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले हे ईडीच्या आणि सीबीआयच्या कोठडीमध्ये आहेत. त्यांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळंच विश्वजित कदम यांचं देखील नाव भाजपच्या संभाव्य जे प्रवेश करणारे आमदार आहेत त्याच्यामध्ये घेतलं जात आहे. एकूण जर सगळा ताळमेळ जर पाहिला तर अशोक चव्हाण यांच्यामुळं आणखीन एक शक्यता बळावलेली आहे. ती म्हणजे विधानसभेची जी निवडणूक आहे ती निवडणूक लोकसभेच्या सोबतच भाजप घेते आहे की काय. अनेकांना असं वाटत आहे हे जे एवढे सगळे आमदार गोळा केलेले आहेत, एवढं सगळं बळ भाजप एकत्र करत आहेत, त्याचा उपयोग पुढच्या 6 महिन्यांसाठी नाही तर आता लोकसभेसोबतच विधानसभेची देखील निवडणूक घेण्याचा भाजपचा प्लॅन बी यातनं दिसून येत आहे असं देखील निरीक्षण अनेक जण नोंदवत आहेत. मला प्रत्यक्षात त्याच्यामध्ये काही तथ्य वाटत नाही आहे, पण भाजप ऐनवेळेस काही निर्णय घेऊ शकतो कारण आता मोदींची लाट आहे. राम मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे. एक त्यानिमित्तानं देशामध्ये वेगळं वातावरण निर्माण करायचा जो भाजपचा प्लॅन पूर्णपणे यशस्वी झालेला आहे आणि 350+ असा नारा मोदींनी दिलेला आहे. आणि या 350+ नाऱ्यामध्येच भाजपला महाराष्ट्रात 140 आधी जागा जिंकण्याचं स्वतंत्रपणे असं उद्दिष्ट भाजपनं ठेवलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलंच आहे की आगे आगे देखील होत आहे क्या, तर या आगे आगेमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणं हे स्वाभाविक आहे. त्यासाठीची ही सगळी भाजपची तयारी आहे आणि याच्यामध्ये अशोक चव्हाण यांची भाजपची एंट्री महत्त्वाची ठरणार आहे. आणि आधी म्हटल्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जरी पुढच्या काही महिन्यांसाठी शाबूत राहिलं किंवा सुरक्षित राहिलं तरी पुढच्या काळामध्ये भाजपला स्वतःचा मुख्यमंत्री बसवायचा आहे आणि त्यासाठीच अशोक चव्हाण हे भाजपमध्ये आलेले आहेत हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. त्यामुळं आता अशोक चव्हाण आणि अजित पवार हे पुढची खेळी काय करतील, अजित पवार यांनी जी मुख्यमंत्रीपदाचं त्यांचं जे स्वप्न आहे ते साकार होण्यासाठी आता त्यांना पुन्हा वेगळा काही मार्ग शोधावा लागतो आहे का, हे देखील आगामी काळामध्ये काही दिसून येईल. पुढचा काळ अतिशय राजकीय धावप घडामोडींचा आणि राजकीयदृष्ट्या एक थरार निर्माण करणारा आहे. त्याचा फॉलोअप आपण वेळच्या वेळी घेऊ. तोपर्यंत पहा लेट्स अप मराठी.